मित्राने सारखी मदत मागितल्यामुळे मित्राला केला ब्लॉक. मदत हवी अथर्व. घे ना. अरे केळ नको देऊ नेहमी सारखं. अरे बाबा कालच जॉईन झालो, एवढ्या लवकर पगार नसतो होत. अरे पगार वगैरे, मला पैसे वगैरे नको आहेत, मला लग्न करायचंय, काहीतरी सल्ला दे. अरे वा, हे म्हणजे आत्महत्या करणाऱ्या माणसाला दोरी देण्याचं काम झालं. अरे तसं नाही, तुझ्या बघण्यामध्ये एखादी चांगली मुलगी आहे का? चांगलीच माहित नाही, पण मुलगी होती. म्हणजे लग्न केलं ना मीच तिच्याशी, आता तिला बघायचं असेल तर वहिनी म्हणूनच बघायचं. अरे तसं नाही रे बाबा, मी एक मुलगी बघायला चाललोय, माझ्याबरोबर येशील? नाही तुला एक्सपिरियन्स आहे ना. नाही मी जस्ट म्हटलं तुला. लग्नानंतर सुद्धा कांदे पोह्यांचे कार्यक्रम करायला मिळतील असं वाटलं नव्हतं. जाऊ की तू? चला चल चल पटकन चल. पटकन उशीर झाला. अरे हॅलो. हा हॅलो. मी आलो आलो. काय सुद्धा बे, आज एवढ्या गडबडीत कुठे? मुलगी बघायला. तुम्हाला सरळ उत्तर देताच येत नाहीत का? अहो खरंच मुलगी बघायला चाललोय. बायकोला माहितीये का? अहो मित्रासाठी मुलगी बघायला चाललोय. अच्छा अच्छा. आतापर्यंत किती मुली बघितल्यात तुम्ही? 99. शंभरी करायची ना. इच्छा होती पण तुमची मुलगी पळून गेली ना. आलो आलो. अरे मुलगी वगैरे बघायच्या बंदात पडू नकोस, लपी करलं माझ्या उडीला. अरे बरं झालं अथर्व भेटलास. अरे आम्हाला चिंता होती की हा मुलगी बघायच्या कार्यक्रमाला येतोय की नाही. आपण कॉलेजमध्ये असताना तर सर्रास मुली बघायचा. अरे लग्नासाठी रे, लग्नासाठी. अच्छा लग्नासाठी तुम्ही काय वेगळं बघता का? म्हणजे आत्ता येणार मुलगी काय मुंडावळ्या वगैरे बांधून येणार आहे काय? अरे नाही असं. अरे तरी आम्ही याला म्हणलं, तुझं काही कुठं बाहेर असेल तर सांग. अहो मला विचारायचं ना, मी आतलं बाहेरचं सगळं सांगितलं असतं. काय रे, तू काय बोलला नाहीस? मग कसला हा मुलगी बघण्याचा कार्यक्रम वगैरे? नाही बाबा तसं नाहीये. काय बोलतोयस तू? अरे मी कुठं काय बोलतोय, तुझे बाबाच आल्याला बोलायला लागले. खरं सांगू काय, खूप प्रयत्न केले. एका मुलीनी याच्या गुलाबाचं गुलकंद केलं, एका मुलीनी तर तिच्या भावाला सांगून याला बेदम चोप दिला. हे तर काहीच नाही, एका मुलीने ना याच्या अंगावर कुत्रा सोडलं, मग यांनी तिला सोडलं. मला सोडलं बाबा. बस 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 चर्चा बस, आपण ना मुलगी बघायच्या कार्यक्रमाला जाऊया. हो मुलगी बघूया. तुझ्यासाठी नाही, याच्यासाठी. चला हॅलो, कोणी आहे का? कुणी आहे का घरात? येऊ का? आता ते नाही म्हणाले तर. काय? अरे या 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 या. अरे वा, यांना पण गरज आहे की? गरज आहे सगळ्यांना. नमस्कार. पोहे चालतील ना? हो चालतील बाबा, चालतील. पोहे नाही का, एकदा उपास असतो ना म्हणून विचारला. हो खिचडी मिळू शकेल का? तुमचा उपास आहे? नाही आणायचा टाकत असतात तर मलाही द्या ना. नाही नाही असं काही नाहीये, पोहेही चालतो. हो पोहे चाल, पोहे चालतील. असू दे, पोहे आपण यायच्या आधी झालेत. माहित नाही ना खरंच मुलींनी केलेत का नाही. पोहे तिनेच केले. हो का? आज पहिल्यांदाच सगळं तिनेच केलंय. अच्छा अच्छा, इन्शुरन्स आहे ना सगळ्यांचा. हो फारच विनोदी आहे ते. हो फारच, अगदीच. पोहे घ्या. नाव काय मुलीचं? जिया. गौरव. मी अथर्व. अच्छा माझं नाव सांगायचं नव्हतं का? आत्ताचा ट्रेंड लक्षात घेता मुलीचं नाव जिया आणि मुलाचं नाव गौरव, म्हणजे ह्यांच्या मुलाचं नाव जिरव ठेवता येईल. विनोदी स्वभाव. तू घे ना, तू पोहे घे. काय काय येतं मुलीला? स्वयंपाक येतो. अरे वा पोहे छान झाले, कोपऱ्यावर पण सेम असेच पोहे मिळतात. हे हिनीच बनवले. अच्छा म्हणजे तुम्ही त्यांना पोहे सप्लाय करता का? हा निव्वळ योग योग. तिला गाणं सुद्धा गाता येतं. हा अरे वा छान छान. गाण्याच्या 4 परीक्षा झाल्या तिच्या. मग एखादं गाणं होऊन जाऊ द्या. हो हो.
सांझ ये गोकुळी. हे गाणं काय बघण्याच्या कार्यक्रमाचं स्पेशल आहे का? मी आतापर्यंत 99 मुली बघितल्या, त्यातल्या 64 मुलींनी हेच गाणं गायलं. आणि बाकीच्या मुलींनी? त्यांनी रड गाणं गायलं. तू घे ना, तू पोहे घे, घे ना. तर्री आहे का यावर? तर्री हो आहे ना, आहे. तर्री म्हणजे नक्कीच कोपऱ्यावरनं आणलेले. अरे म्हणजे त्या मुलीला माहितीये कुठून कसं कसं काय काय मागवायचं ते. आणि ऑनलाईन सगळं मागवलं जातं हो की रे. आणि हॉबीज काय तुझ्या? मला ट्रेकिंगची आवड आहे. म्हणजे नंतर चडचड होणार. काकू पोहे आणता का? थोडं अर्जंट होत. हो आणतेच. तुम्हाला दोघांना काही बोलायचं असेल तर बोलून घ्या. नाही मला मुलगी पसंत आहे. मलाही मुलगा पसंत आहे. अरे वा, अरे वा. अरे पण लग्नाआधी तुझे दोन गर्लफ्रेंड होते ते सांग की. अरे चालेल, मला तर दोन बॉयफ्रेंड होते. हा बारावीत दोनदा नापास झालाय. मी दहावीला. अगं याला दोनदा नोकरीवरून लाद घालून हाकलून दिलाय. मला तर इंटरव्ह्यू मध्येच रिजेक्ट केलेलं. अरे वा वा, अशी कुंडली जुळलेली असं वाटलं नव्हतं. अभिनंदन अभिनंदन. काकू कोपऱ्यावर वडे आणलेच असतील. वडा की मग आपलं वडा की मग आणते आणते वडा.